स्वकुळ साळी संवर्धक मंडळाच्या वतीनं रविवारी 11 डिसेंबरला नंदनवन लॉन इथे उपवधूवर आणि पालक मेळावा आयोजित करण्यात आलाय. तर या मेळाव्यास सर्व समाज बंधू भगिनींनी उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आलंय. सकुळ साळी इथं संवर्धक मंडळ आयोजित साळी समाजाच्या वधूर मेळाव्याचं आयोजन 11 डिसेंबर 2016 रोजी नंदनवन लॉन इथे केलं. आजच्या परिस्थितीमध्ये नोकरी निमित्ताने किंवा रोजगारानिमित्ताने काही अनेक कार्याच्या निमित्ताने सर्व समाज हे विखुरले गेलेत, लांब लांब गेलेले. त्यामुळे लोक समाजाशी असलेला संपर्क हा बराचसा लोकांचा कमी झालेला आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी एकाच वेळी कमी खर्चात एकापेक्षा जास्त स्थळांचे भेट वधूर मेळाव्याच्या माध्यमातून होत असल्याकारणाने आजच्या परिस्थितीमध्ये वधूर मेळावे हा समाजाला एक अत्यंत गरजेची बाब बनलेली आहे. आणि त्या पद्धतीने आम्ही या सर्व गोष्टीचा अभ्यास करून एक आगळा वेगळा वधूर मेळावा घेण्याचं ठरविलं आहे. त्यामध्ये वधूवरांची सूची अशा पद्धतीने केली आहे की शिक्षणावाईज कॅटेगरी केलेली आहे. डॉक्टर्स, वकील, पोस्ट ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएशन, 10वी 12वी अशी प्रत्येक सूची वेगवेगळ्या पद्धतीची केली असल्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचं आमची स्वर्णी झालेली आहे. आणि त्यासाठी आमच्या नगर शहरातील सर्व समाज बांधवांनी आम्हाला भरघोस मदत करून तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फार त्यांचं मोलाची सहकार्य झालेलं आहे. त्यात सर्वप्रथम मी इथं स्वर्गक मंडळाचे आभार मानतो की मला एक ह्या वधूर मेळाव्याला उद्घाटक म्हणून मला बोलवलं, त्याबद्दल मी सर्व मंडळाचा आभारी आहे. आज काळाची खरंच संजय सावकर साहेबांनी जे सांगितलं खरंच काळाची आज गरज आहे. समाज पूर्ण भारतामध्ये विखुरला गेलेला आहे. एक आधुनिक क्रांती आली, त्यामुळे आमचा जो जाती व्यवस्था होता तो पूर्ण संपुष्टात आला. त्याच्यामुळे प्रत्येक समाजाच्या समाज बांधवांना इतर व्यवसायामध्ये असो किंवा इतर जे वकील, डॉक्टर ह्या याच्यामध्ये जावं लागलं. त्यामुळं व्यवसायानुसार धंद्यानुसार त्यांना बऱ्याचशा शहरामध्ये प्रस्थापित करावं लागलं. त्याच्यामुळे आज ही काळाची गरज झाली की वधू आणि वर हे स्थळ एका छत्राखाली त्यांचे परिचय होतील आणि त्याच्यातून नाती जास्तीत जास्त जोडले जातील. हा प्रयत्न आज नगरमध्ये 11 डिसेंबरला होत आहे, तसा आज अखिल महाराष्ट्रीय अखिल भारतीय ह्या स्तरावर तो प्रयत्न चालूच आहे. आमचे युवा अध्यक्ष, महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष विक्रमजी पाठक हे पण एक उपक्रम त्यामार्फत महाराष्ट्र लेवलला राबवायचा आमचा मानस चालू झाला आहे. मी या उदर मेळाव्यास हार्दिक शुभेच्छा देतो.